हाय नमस्कार, मी विनायक. हॅलो, मी आशिष. आणि आज माझा आवाज येत असेल अशी अपेक्षा करतोय. अरे दररोजच्या म्हणजे दररोज एक एक नवीन नवीन चॅलेंजेस येतात आणि अक्षरशः की गेले 3 महिने आपल्या सगळ्यांसाठी चॅलेंजिंग राहिलेले आहेत. सगळ्यांनी मार्ग काढलेत त्याच्यावरती. अगदी अगदी डेफिनेटली. आणि अर्धी तर मदत, तुझं स्वागत करायचं राहिलं, मध्येच तुला कट केलं. नाही नाही, हरकत नाही, काहीच नाही. सो बीबीसी मराठीच्या कोरोना पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. भाग 94. आपण 94 दिवस रोज भेटतोय, म्हणजे हा एक रेकॉर्डच असेल ते. गुड, खरंच मला पण असंच वाटतंय की 100 दिवस सलग कधी माहित नाही. म्हणजे मला आठवतंय अनेक जण सांगायचे की अपॉइंटमेंट व्ह्यूइंग आता संपलीये. ते पूर्वीच्या काळी असायचं, ज्यावेळेस लोक 8 वाजता आणि 9 वाजता जाऊन टीव्ही समोर बसायचे. आता कोणीच विशिष्ट वेळेला विशिष्ट गोष्टी चालत नाहीत. लोकांना आता ऑन डिमांड हवंय, नेटफ्लिक्स आणि अमेझॉन सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर. पण कोरोना पॉडकास्ट आणि तुम्ही सगळ्यांनी, ऍक्च्युली तुम्ही सगळ्यांनी हे दाखवून दिलंय की अजूनही अपॉइंटमेंट घेऊन शिल्लक आहे आणि तुम्ही 8:15 वाट पाहतात. 5 मिनिट उशीर होतो तरी पण तुम्ही वाट पाहतात. प्लीज आणि प्लीज, पण ठीक आहे, आपण 100व्या एपिसोड पर्यंत येतो आता पॉडकास्टच्या, त्याच्यामुळे आता तरी खोटं बोलणं. सो या, इट्स बीन नाईस. तर आपण आपण मुद्द्यांपासून सुरुवात करूया. अनेक जण आलेले आहेत, अनेक जण लिहित आहेत सुद्धा. सो ओके, आवाज छान येतोय. रोहित म्हणतात, विनायक तू प्लीज उशिरा येण्याचं स्पष्टीकरण देत नको जाऊस. ओके ठीक आहे, आता डायरेक्ट सुरू करा. ओके म्हणजे यार दिस इज नॉट राईट. ओके सो आपण आपले आजचे महत्वाचे मुद्दे बघूयात आणि त्याच्यानंतर आपल्या या गप्पांना सुरुवात करूयात. शेअर जरूर करा जर तुम्हाला आवडत असेल तर. स्वतःचा आपला पहिला महत्वाचा मुद्दा जो आता तुम्हाला माहिती असेल आपण कशाबद्दल बोलणार आहोत. गोळीचं नाव आता हे लक्षात ठेवायला थोडा वेळ लागेल, फॅविपिरावीर. सो या गोळीला ग्लेनमार्क कंपनी आता या गोळीचं उत्पादन करणार आहे आणि केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याला परवानगी दिलेली आहे. सो अँटीव्हायरल ड्रग आहे आणि त्याचा उपयोग कसा होणार आहे, तो खरंच या गोळ्या आपल्याला उपयोगी पडणार आहेत का कोरोनाच्या या लढाईमध्ये, त्या गोळ्या नेमकं काय करतात आणि त्याची दुसरी बाजू सुद्धा जाणून घेणार आहोत. कारण काही तज्ज्ञ किंवा काही डॉक्टर्स यांच्याशी सुद्धा आज आम्ही बोललो, याची एक सविस्तर बातमी दीपाली जगतापने केलेली आहे. काही वेळात त्याचा एक व्हिडिओ सुद्धा आपण टाकणार आहोत. अनिरुद्ध देशपांडे ट्विटरवर म्हणतात किती औषधांची नावं आता लक्षात ठेवायची, तुम्ही नका लक्षात ठेवू, डॉक्टरांच्या लक्षात येते सगळी नावं. सो या गोळीचा काय नेमका वापर आहे हे डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगणार आहेत. सो हे सगळं आपण बोलणार आहोत. दुसरा आजचा आपला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नाशिक मधला. कारण नाशिक मध्ये व्यापाऱ्यांनी एक छान गोष्ट केली आहे, उत्स्फूर्तपणे त्यांनी बंद पाळला. म्हणजे सरकारने बंद करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून केलंय आणि ते 8 दिवस करणार आहेत असं म्हणतायत. तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत. नाशिक मधले कोणते कोणते भाग बंद आहेत ते सांगणार आहोत. जी सगळी मंडळी म्हणत होती तुम्ही नाशिक विषयी बोलत नाही, तर आज नाशिककरांनीच बोलण्याची संधी दिली आहे, आपण त्याविषयी बोलणार आहोत. तिसरा महत्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे जगात कोरोनाची दुसरी लाट येईल का अशी आता एक चिंता व्यक्त केली जाते. पण दुसरी लाट म्हणजे काय, ती कशी येते, त्यात नेमकं काय होतं, ती पहिल्या जो एक काय आउटबर्स्ट आहे त्याच्यापेक्षा मोठी असेल का, याबद्दल आज आपण जरा थोडं जाणून घेऊयात की नेमकं काय होणार आहे. कारण ज्या देशातले पेशंट कमी होत होते ना, तिकडे पुन्हा एकदा पेशंटची संख्या आता वाढत चाललेली आहे. चौथ्या महत्वाचा मुद्दा तो एक पॉझिटिव्ह मुद्दा आहे खरं तर. कारण स्पेननी पर्यटकांसाठी आपली दारं आता खुली केलेली आहेत. युरोपीय युनियनमधल्या देशांमधले अनेक जण आता स्पेनमध्ये पर्यटनासाठी जाऊ शकतील. ब्रिटिश जे नागरिक आहेत ज्यांची घरं आहेत स्पेनमध्ये अनेक जणांची, ते सुद्धा जाऊ शकतील. फक्त त्यांना क्वारंटाईनचे नियम आता बदलले त्यांच्यासाठी. काय नेमकं स्पेनने केलंय याबद्दल आपण बोलूयात, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पाचवा महत्वाचा मुद्दा तो पेट्रोल डिझेल बद्दल बोलूयात. कारण गेले जून महिन्यामध्ये 7 वेळा आता पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत. पण या किमती नेमक्या का वाढतायत हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याबद्दल सुद्धा आम्ही एक सविस्तर बातमी केलेली आहे. पण त्यात नेमकं काय म्हटलंय हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटचा आपला मुद्दा हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीचा आहे. कारण ट्रम्प यांच्या रॅलीला सरप्राइझिंगली अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. त्यांनी म्हटलं होतं 1,00,000 लोक येतील, 19,000 पण नव्हते. हा म्हणजे आता कोरोनाच्या साथीच्या, म्हणजे हे ट्रम्प यांची घसरती लोकप्रियता आहे की त्यांचा निर्णय चुकला आहे. साथ पसरलेली असताना
निवडणुकीची सभा घ्यायची, तर आपल्याकडे जर समजा अशी निवडणुकीची सभा झाली तर लोक गर्दी करतील का? आता बिहारच्या निवडणुका आल्या पण त्या आता वेगवेगळ्या पद्धतीने घेतल्या जातात ना, म्हणजे सभा या काय व्हर्च्युअल ऑनलाईन आहेत किंवा अशा घेतल्या जातात. इंटरेस्टिंग आहे, आपण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीबद्दल जर वेळ शिल्लक राहिला तर आपण त्याविषयी बोलू, कारण की आता पूर्ण वर्ष आहे अमेरिकेच्या निवडणुकीविषयी बोलायला आणि आपल्याला बोलत राहावं लागणार आहे. मोठी आणि महत्वाची निवडणूक आहे. पहिल्या मुद्द्याकडे जाऊयात, कोरोनाचं औषध. राईट, सो आपण लसीबद्दल दरवेळेस बोलत असतो पण आज आपण औषधाबद्दल बोलूयात. सो फॅविपिराविर ही एक गोळी आहे आणि या गोळीला आता मान्यता मिळालेली आहे केंद्र सरकारकडनं. ग्लेनमार्क ही जी कंपनी आहे त्या कंपनीला सध्या ही मान्यता दिलेली आहे की तुम्ही याचं उत्पादन करा. स्वस्त गोळी आहे आणि ही इतर म्हणजे आपल्या अनेक ठिकाणी उपलब्ध सुद्धा आहे. फक्त एकच आहे, ही प्रिस्क्रिप्शन बेस्ड मेडिसिनच आहे. सो तुमच्याकडे जर प्रिस्क्रिप्शन असेल, जर डॉक्टरनी ऍडवाईस केलं असेल, तरच ही गोळी आपण घेऊ शकतो. आपण रेमडेसिवीर बद्दल बोललो होतो किंवा आपण बाकीच्या काही औषधांबद्दल बोललो होतो. ज्या गोळ्या जी औषधं ही पुढच्या स्टेजला म्हणजे जेव्हा लोक क्रिटिकल होतात, रुग्ण क्रिटिकल होतात, त्यावेळेस दिली जातात. पण फॅविपिराविर ही गोळी सौम्य आणि मध्यम लक्षणं ज्यावेळेस रुग्णांमध्ये दिसतात त्यावेळेस दिली जाऊ शकते आणि म्हणून हा एक मोठा दिलासा सध्या मिळतोय. पण या गोळीवरनं आता अनेक चर्चा सुद्धा आहेत. जशी एक चांगली बाजू सध्या समोर येते की हो, हिचा वापर करता येऊ शकतो, पण दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जात आहे की ही खरंच गोळी तेवढी परिणामकारक आहे का हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे. या संदर्भात आम्ही काही तज्ज्ञांशी बोललो, आज काही डॉक्टरांशी बोललो, त्यांचं म्हणणं सुद्धा आम्ही जाणून घेतलं. पहिल्यांदा या फॅविपिराविर बद्दल जेव्हा आपण बोलतोय तर जिकडे रेमडेसिवीर खूप महागडं औषध आहे तिकडे ही गोळी एक स्वस्त पर्याय सध्या आपल्या समोर येतोय. पण इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी आम्ही जेव्हा या गोळीबद्दल बोललो त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं बघा. ते म्हणतात की ही गोळी सुद्धा इतर अँटीव्हायरस औषधांप्रमाणे काम करेल, पण कोणतंही औषध वापरण्यासाठी औषध आणि अन्न प्रशासन म्हणजे एफडीएचं अप्रुव्हल लागतं आणि अजूनपर्यंत या औषधाला एफडीएने अप्रुव्हल दिलेलं नाहीये. उत्पादन होऊ शकतं आता या गोळीचं पण एफडीएच्या अप्रुव्हलची अजूनही हे औषध आणि ग्लेनमार्क कंपनी वाट बघते आणि त्याच्यासाठी आपल्याला थांबावं लागेल. नेमकं अँटीव्हायरल औषधं जी असतात ती नेमकं काय करतात तर दोन गोष्टी करतात. एक तर शरीरातला व्हायरस नष्ट करतात आणि दुसरं म्हणजे की शरीरातला व्हायरस ते कमी करतात. आता डॉक्टर्स हेही म्हणतायत की ही जी गोळी आहे या दोन गोष्टींपैकी नेमकं काय करतं हे सुद्धा अजूनपर्यंत प्रूव्ह झालेलं नाहीये, स्पष्ट झालेलं नाहीये. त्यामुळे आपल्याला थोडा वेळ द्यावा लागणार आहे, त्याच्यावर अजून थोडा रिसर्च होईल आणि मग या गोष्टी आपल्याला समोर येतील असंही डॉक्टर भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी आज बोलताना सॉरी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे दोन्ही बाजू आहेत या औषधाच्या. एकीकडे खूप चर्चा होते जेव्हा औषधाचं नाव येतं ना किंवा एक आपल्याला कळतं की आता हे औषध आलंय, होप्स आपल्या पटकन वाढतात. सो आपण एकदम खुश पण व्हायला नको आणि एकदम हिरमोड सुद्धा आपला व्हायला नको. चाललंय म्हणजे बऱ्याच गोष्टी पुन्हा म्हणजे एवढी औषध येऊन गेलं. आधी कोणतं होतं डेक्सामिथासोन एका औषधाचं नाव लक्षात ठेवेपर्यंत हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सगळ्यात पहिलं होतं, मग रेमडेसिवीर आलं, मग डेक्सामिथासोन आणि आता हे. या सगळ्या औषधांमध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे यातलं कोणतंही औषध हे नवं नाहीये. ही सगळी जुनी औषधं आहेत ती दुसऱ्या आजारांसाठी होती, ती आता कोविडसाठी वापरली जात आहेत. वेगवेगळ्या स्टेजेसमधल्या पेशंटसाठी वापरली जातात. जसं डेक्सामिथासोन जे एक स्टेरॉइड आहे ते अगदीच क्रिटिकल पेशंटसाठी वापरलं जातं. हे जे औषध आहे हे सौम्य आणि मध्यम लक्षणांसाठी असलेल्या पेशंटसाठी वापरलं जातं. तर या औषधांचा जो सक्सेस रेट आहे कोविड पेशंटच्या बाबतीत तो 100% कुठेही नाहीये हे पण सांगायला हवं. आम्ही जेवढ्या डॉक्टरांशी बोललो त्यांनी हेच सांगितलं की हे यापैकी कोणतंही रामबाण औषध नाहीये, पण याचा उपयोग काही प्रमाणात काही पेशंट्सना होतोय. त्यामुळे जगभरातले डॉक्टर्स वेगवेगळे प्रयोग करून पाहतायत आणि पेशंट्सना कोविडच्या पेशंट्सना लस येईपर्यंत अधिकाधिक जगवण्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील ते सगळं काही ते करून पाहतात. यातनं आपल्याला हेच दिसतंय. त्यामुळे आता या एवढ्या मोठ्या लांबलचक यादीमध्ये एक नवं नाव आलेलं आहे ते म्हणजे फॅविपिराविर. लक्षात ठेवा आता तुम्हाला ही सगळी नाव फॅविपिराविर. नको रे एवढा प्रेशराइज नको करू, काय हरकत नाही, डॉक्टरांना विचारा, डॉक्टर देतील तुम्हाला. हा तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्हाला फक्त इतकंच माहिती असायला हवं जनरल नॉलेज म्हणून की प्रयत्न सुरू आहेत.
असं नाहीये की बाबा कोविडवर काहीच औषध नाहीये म्हणून सोडून दिलंय, तर डॉक्टर्स वेगवेगळे प्रयोग करून पाहतात आणि प्रयोग म्हणजे प्रत्येक पेशंटला हेही औषध देऊन बघ तेही औषध देऊन बघ असं अजिबात होत नाहीये. व्यवस्थित क्लिनिकल ट्रायल्स होत आहेत, म्हणजे जसं आपण डेक्सामेथासॉनच्या बाबतीत पाहिलं, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने व्यवस्थित ट्रायल्स घेतल्या होत्या, डॉक्टरांच्या देखरेखीखाली ट्रायल्स झाल्या आणि त्याच्यातनं मग काही निष्कर्ष निघाले, त्या निष्कर्षांच्या आधारावर मग आता जगातले वेगवेगळे देश ते औषध किती प्रमाणात कोणाला द्यायचं हे ठरवत आहेत. त्याविषयी अजून भारताने भूमिका स्पष्ट केलेली नाही, आयसीएमआरने डेक्सामेथासॉन विषयी सांगितलेलं नाहीये, इव्हन याच्याविषयी सुद्धा आजच्या औषधाविषयी फॅव्हिपिरावीर नावं लक्षात ठेवायला वेळ लागेल, फॅव्हिपिरावीर विषयी सुद्धा. पण सांगायचा हेतू हा आहे की औषधं वेगवेगळी वापरून पाहिली जात आहेत आणि त्याला पेशंट चांगला प्रतिसाद सुद्धा देत आहेत, त्यामुळे आपण ज्यावेळेस मागे वळून पाहू वर्षभरानंतर त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की हे वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय केल्यामुळे अनेक हजार किंवा लाख पेशंट्सचे जीव कदाचित वाचलेले असतील, ही चांगली गोष्ट आहे. पण राजेश टोपे म्हणाले होते तसं, लस येत नाही तोपर्यंत कदाचित ही साथ राहील आणि म्हणून आपल्याला जे इन्फेक्शन लेवल आहे ते कमीत कमी ठेवायचंय. ही सगळी जी औषधं आहेत ही मुख्यतः इन्फेक्शन झाल्यानंतर साठी आहेत. इन्फेक्शन झाल्यानंतर तुमचा जीव वाचावा, तुम्ही लवकर बरे व्हावेत म्हणून आहेत, सॉरी म्हणून आहेत, दिल्लीत राहिलो आता इतके दिवस मराठी थोडं बिघडणारच, त्यासाठी आहेत. आणि या तो हा आपला पहिला मुद्दा आहे. आणि याच संदर्भात ना आता आपण जे बोललो या संदर्भात एक डिटेल्ड आम्ही व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, सो तो बीबीसी मराठीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन तो बघू शकता, म्हणजे तुम्हाला एक व्यवस्थित कल्पना येईल की हे औषध काय आहे, कुठे बनणार आहे, किंवा त्या संदर्भात डॉक्टर्स नेमकं काय म्हणालेत. पण प्लीज तो जाऊन बघा, आता आपल्या आपण पब्लिश केलाय तो व्हिडिओ, सो काही वेळानंतर तुम्ही जाऊन तो नक्की बघा. आजही आवाजाचा प्रॉब्लेम आहे कारण की शेअरर रुपेश खंडागळे रुपी म्हणतायत की आवाज रोज सारखा येत नाहीये, म्हणजे हा वेगळा माईक येत नाही, म्हणजे वेगळा माईक वेगळा आहे पण माहित नाही, ओके व्हायला नाही पाहिजे कारण चेक आहे. ओके नवनाथ शिंदे म्हणतात आज पालखी कुठे असती, हो हा मी शेवटी प्रश्न विचारणार आहे, अजून थांबा नवनाथ थोडी घाई नको आणि बघूया आता आशिष आपल्याला काय वर्डिक देणार आहे. नाही नाही तर पुढचा दुसरा आपला मुद्दा नाशिकचा आहे, पण तिथे जाण्यापूर्वी तुमचे सुरुवातीचे काही प्रश्न, काही कमेंट्स, काही निरीक्षण घेऊया आपण. गौरव राणे म्हणतायत की आता बीबीसी आमच्या आयुष्याचा भाग झाला आहे आणि आम्हाला पॅन्डेमिकच्या काळात गाईड करतय, थँक्यू गौरव. ऍश कोपरकर म्हणतायत की ऍश कोपरकर हा तुमचा नवीन व्हिडिओ ग्लेनमार्क मेडिसिनचा मेन्शन करतो की गाईडलाईन्स फॉर यूज ऑफ मेडिसिन्स आर नॉट इश्यूड अँड येट सक्सेस रेट इज नॉट नोन, प्लीज डिस्कस दिस एस्पेक्ट इन डिटेल. आपण आता पॉडकास्टमध्ये याबद्दल सुद्धा व्यवस्थित बोललेलो आहे, तुम्ही थोडंसं मागे जाऊन पहा. निरंजन परांजपे म्हणतात की आशिष तुमची पहिल्या सूर्यग्रहणाची गोष्ट छान आणि इन्फॉर्मेटिव्ह होती, त्याविषयी खूप जणांनी कमेंट्स केल्यात. सोनलने पण त्याविषयी नाही, सोनल म्हणतात की नेपोटिझमवर केलेला व्हिडिओ चांगला होता, त्या व्हिडिओवर खूप टीका झाली ऍक्च्युली, जो करण जोहर आणि कंगना रानौत विषयी व्हिडिओ केला होता, कारण की लोक एवढे चिडलेत आणि लोकांनीच वर्डिक्ट देऊन टाकले की सलमान खान आणि करण जोहर हे दोषी आहेत, त्यामुळे आम्ही दोन्ही बाजू सांगायचा प्रयत्न केला त्यामुळे लोक जाम चिडलेत असो. त्यानंतर संदेश मेश्राम म्हणतात की ट्रम्प हरणारच आहे, थांबा संदेश एवढी घाई करू नका, नोव्हेंबरमध्ये निवडणूक, शेवटी आपण त्याच्याविषयी बोलूयात, अमेरिकेच्या निवडणुकीचं काही खरं नसतं, काही सांगता येत नाही. प्रफुल्ल घोरपडे म्हणतायत की तुम्ही फार्मासिस्टचं वर्क जे काम आहे त्याविषयी बोला कारण की आम्ही 11 लाख रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहोत. येस प्रफुल्ल, तुम्ही सगळेजण या पूर्ण पॅन्डेमिकच्या काळामध्ये तुमची दुकानं उघडी ठेवली आणि लोकांपर्यंत तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा औषधं दिली, ही नक्कीच लक्षणीय गोष्ट आहे. त्यानंतर श्रीराम कदम म्हणतायत डोंबिवलीत तर कोरोनाचा पाऊस पडतोय, आजचा काउंट आहे 254, आकडे नाही आलेत ना अजून, आपण पाहूयात आजचा नेमका काउंट, कारण की महानगरपालिका एक देतं मग राज्य सरकार ते कलेक्ट करून देतं, ते आल्यानंतर आम्ही सांगू श्रीराम. पण डोंबिवलीतच पाऊसही पडला बाय द वे, कारण दुपारी ग्रहणाच्या वेळेस आम्ही लाईव्ह होतो सूर्यग्रहणाच्या वेळेस आणि सगळे डोंबिवलीतले लोक म्हणत होते पाऊस पडतोय पाऊस पडतोय, म्हणजे डोंबिवलीत नेहमीच पाऊस पडत असतो असो. त्यानंतर मनाली धनजी म्हणतायत की कॅन वी डू कोविड टेस्ट ऑन अवर ओन, वाय सच बिग प्रोसिजर फॉर द टेस्ट. मनाली नाही, तुम्ही घरच्या घरी नाही करू शकत, म्हणजे जसं शुगर वगैरे चेक करायची पण हल्ली अशी औषधं सॉरी मशीन्स असतात, तसं नाही करता येत कारण की हा व्हायरस आहे आणि तो आरएनए कोड शोधून काढून डिव्हलप करून
आणि मग त्याच्या टेस्ट करून ती फार किचकट प्रोसेस आहे. मला आठवत नाही, ती 3 महिन्यांपूर्वी मी वाचली होती परीक्षेच्या वेळेस सारखं मला एकदम फिलिंग आलं. पण ती प्रोसिजर आम्ही दिली होती ती फार वेळखाऊ असते आणि किचकटही असते, त्यामुळे ते घरच्या घरी तुम्हाला टेस्ट नाही करता येणार. प्रमोद आमरे म्हणतायत, ग्लेनमार्क कंपनीचं फॅवी पिरावीर औषध खरंच कोरोना बरा करेल का? प्रमोद आताच बोलले की माइल्ड सिम्पटम्स असतील तर तुम्हाला काही प्रमाणात लाभ मिळू शकतो, पण हे रामबाण औषध नाहीये. हिमांशू नेमाडे म्हणतायत, नाशिक बद्दल तुम्ही बोलत नाही, आता हा नाशिकचाच मुद्दा आहे, त्यापूर्वी फक्त शेअरर विशाल केदार म्हणतायत, आज मी शेअरही केलं आहे त्यामुळे मला लशीचा पुरस्कार द्या. राव दिला विशाल तुम्हाला, तुम्ही शेअर केलं त्यामुळे फार खुश झालो आहोत आम्ही. पण हिमांशू जो म्हणतायत मुद्दा की नाशिक बद्दल बोलायला हवं, तर दुसरा मुद्दा आपला नाशिकचाच आहे, कारण नाशिकमध्ये लोकांनी स्वयंस्फूर्त बंद पाळलं आहे. आपण काल मुंबईतल्या उत्तरेकडच्या उपनगरांविषयी पाहिलं की जिथे काही भागात सरकारला गोष्टी बंद कराव्या लागल्या, आकडे वाढत होते म्हणून. चेन्नईमध्ये 11 दिवसांचं सरकारला बंद करावं लागलं पुन्हा, कारण आकडे वाढत होते म्हणून किंवा दर वाढत होता म्हणून. पण नाशिकमध्ये आकडे वाढतायत, मुंबई एवढ्या प्रमाणात नसते पण नाशिकमध्येही आकडे वाढतायत. आणि तिथे बाजारपेठांमध्ये गर्दी होतीये, लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीयेत, तोंडावर मास्क घालत नाहीयेत, आणि या सगळ्यामुळे तिथल्या दुकानदारांच्या संघटनांनीच निर्णय घेतला की आपण जो मध्यवर्ती भाग आहे शहरातला तो बंद करायचा. राईट, सो कुठे कुठे बंद आहे बघा, शिवाजी रोड, एमजी रोड, सराफ बाजार, कानडे मारुती लेन, दहीपूल, रविवार कारंजा, मेन रोड, या सगळ्या भागांमध्ये सध्या दुकानं बंद आहेत. आणि म्हणूनच म्हणजे ह्या व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेला निर्णय, पुढचे 8 दिवस म्हणजे आजपासून पुढचे 8 दिवस हा बंद तिकडे पाळला जाणार आहे. सो जे नाशिकमधले असतील, जे आपल्याला आता बघतायत, प्लीज तुम्ही सांगा तुमच्या इकडे नेमकी काय परिस्थिती आहे. आज जरी हा व्यापाऱ्यांनी बंद पाळला असला तरी त्याला प्रतिसाद नेमका कसा मिळाला, काय झालं, तुम्ही आज गेला होतात का बाजारपेठेत, प्लीज तुम्ही सुद्धा सांगा, म्हणजे तुमच्याकडची परिस्थिती पण आपल्याला कळेल की काय आहे. ज्ञानेश्वर ओके ठीक आहे, आधी आपण नाशिकच्या प्रतिक्रिया घेऊया. स्वप्नील केदार नाशिकचे आहेत असं अंजली म्हणतायत. ओके ठीक आहे, मग स्वप्नील आपल्याला सांगतील अजून काय आहे. नाशिक मधले जर तुम्ही असाल तर प्लीज सांगा तुमचा अनुभव काय आहे, कारण की आज आपण नाशिकविषयी बोलतोय, बाकी शहरांविषयी पण आपण नियमितपणे बोलतच आहोत.